नमस्कार, आवाज न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत। मी आकाश भोसले। खरं तर आपण कोरोनाचा मोठा लढा देत आहोत, मात्र आता महाराष्ट्रामध्ये सत्तेचा एक पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। उद्धव ठाकरे यांच्या सदस्य नियुक्ती, विधान परिषदेवरच्या सदस्य नियुक्तीसाठी राज्यपालांनी आठवडा उलटला, मात्र अद्याप मंजुरी दिलेली नाही। त्यामुळे आता उद्धव ठाकरे 28 मे नंतर मुख्यमंत्रीपदावर राहू शकणार नाहीत। आणि उद्धव ठाकरेंनी जर राजीनामा दिला तर तो मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जातो। त्यामुळे आता एकूण राज्यातला हा पेच प्रसंग कसा असणार आहे हे आपण आपल्या आवाज न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमधून पाहूयात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्ती सदस्य म्हणून नेमणूक करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने 9 एप्रिलला राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव जवळपास 1 आठवडा उलटून गेला तरी अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही। राज्यपालांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही तर राज्यातील महाराष्ट्र आघाडी सरकारला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या 3 पक्षांनी एकत्रित येऊन राज्यात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र त्यावेळी ते विधानसभा तसेच विधान परिषद यापैकी कोणत्याही सभागृहाचे सदस्य अर्थात आमदार नव्हते। मुख्यमंत्री अथवा मंत्रिपदाची शपथ घेणारी व्यक्ती आमदार नसेल तर त्या व्यक्तीला 6 महिन्यात विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे गरजेचे असते। उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांना या नियमानुसार 28 मेपर्यंत आमदार व्हावे लागणार आहे। वास्तविक एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या 9 जागांपैकी 1 जागेवर उद्धव ठाकरे निवडून जाऊन आमदार होणार होते, मात्र देशभरातील लॉकडाऊनमुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने ही निवडणूकच पुढे ढकलली आहे। विधान परिषदेच्या निवडणुका होणार नसल्याने रिक्त असलेल्या 2 राज्यपाल नियुक्त जागांपैकी 1 जागेवर राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मंजूर करून तो 9 एप्रिलला राज्यपालांकडे पाठवला आहे। राज्य सरकारच्या या प्रस्तावाला राज्यपालांनी 1 आठवडा उलटला तरी अद्याप मंजुरी दिलेली नाही। यापूर्वीही महाविकास आघाडी सरकारने विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 2 रिक्त जागांसाठी 2020 2 नावांची शिफारस राज्यपालांकडे केली होती, मात्र या 2 रिक्त जागांसाठी 1 वर्षापेक्षा कमी कालावधी असल्याने नियमानुसार या जागांवर नियुक्ती करता येणार नसल्याचे कारण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिले होते। आता उद्धव ठाकरे यांच्या नावालाही 1 आठवडा उलटला तरी राज्यपालांनी मंजुरी दिलेली नाही, त्यामुळे राज्यपाल नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता 28 तारखेकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेवरील नियुक्तीला राज्यपालांनी मंजुरी दिली नाही तर ते 28 मेपर्यंत आमदार होऊ शकणार नाहीत। आमदार न झाल्याने त्यांना 28 मे 2020 मुख्यमंत्रीपदावर राहता येणार नाही। अशावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जाणार आहे। एकीकडे राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला असताना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर मंत्री कोरोनाला आळा घालण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत असताना राज्यात अशा प्रकारचा राजकीय पेच निर्माण होणे हे राज्याच्या हिताचे नसल्याचे बोलले जात आहे। आवाज परिपूर्ण सत्य।